नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण मराठीच्या पाठ्यपुस्तकातील अप्पांचे पत्र हा धडा अभ्यासाला घेणार आहोत. मित्रांनो, मराठी मालिका चला हवा येऊ द्या ही तुम्हाला माहिती असेल, तुम्ही सर्वांनी पाहिली असेल. त्यामध्ये प्रत्येक भागामध्ये आजचे लोकप्रिय अभिनेते सागर कारंडे हे प्रत्येक भागात एक एक पत्र वाचून दाखवत होते. हे पत्र जवानांना होते, पोलिसांना होते, मित्रमैत्रिणींना होते, एवढेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनाही होते. परंतु या पत्राचे लेखक कोण आहे माहिती आहे का? या पत्राचे लेखक आहेत श्री अरविंद जगताप. अरविंद जगताप हे फक्त लेखकच नाही आहेत हं, हे उत्कृष्ट गीतकार आहेत, पटकथा लेखक आहेत. कला, साहित्य, दूरदर्शन इत्यादी माध्यमातून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले. आणि सर्वात महत्त्वाचे, त्यांचं लेखन हे अतिशय भावस्पर्शी, हृदयस्पर्शी असते. विविध सामाजिक नियतकालिकातून, वृत्तपत्रातून त्यांनी त्यांचे लेखन केलेले आहे. संवेदनक्षम लेखन हे त्यांची लेखनशैली प्रसिद्ध आहे. त्यांचे नुकतेच पत्रास कारण की हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि याशिवाय इसवी सन 2012 त्यांना उत्कृष्ट गीतांसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. आणि शिवाय साहित्य सन्मान पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार अशा इत्यादी अनेक पुरस्कारांनी ते गौरविण्यात आले आहेत. मित्रांनो, आपण आता एक दोन गाण्याच्या ओळी ऐकूया आणि मग थोडंसं पुढे जाऊया. आठवतंय का हे गाणं? कदाचित तुम्हाला माहिती नसेल किंवा आठवतही नसेल. पूर्वी निरोप देण्याचं काम किंवा पत्ररूपीच होत असे आणि हा अतिशय सगळ्यात मोठा संदेशरूपी साधन होतं. कारण ह्याच्यामध्ये काय होतं, पोस्टमन काका आपल्याला पत्र घरोघरी आणून देत होते. मग ह्याच्यामध्ये काही आनंदाच्या बातम्या, सुखदुःखाच्या बातम्यासुद्धा असायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, आमच्या काळापर्यंत तरी पोस्टमन काका दारात पत्र घेऊन आले की आम्हाला खूप आनंद व्हायचा. कारण परीक्षा झाली की आम्हाला काका मामाकडे पत्रातून आम्हाला बोलावून असायचं. आणि याहीपेक्षा पोस्टमन काका जर दारात तार घेऊन आले तर आम्हाला इतका आनंद व्हायचा, कारण त्यावेळेस आमचा रिझल्ट तारेच्या मार्फत येत होता. असं हे पत्ररूपाचं साधन खूप सर्वांच्या एकमेकामध्ये दुवा होतं. परंतु आता गेली 2 दशके असं झालेलं आहे, भ्रमणध्वनी आणि SMS च्याद्वारे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय हा पत्ररूपी संवाद हा आता हरवत चाललेला आहे. ह्या मोबाईलमुळे जाळं इतकं पसरलं आहे की आता तार, आंतरदेशीय पत्र ही माध्यमच आता बंद पडली आहेत. परंतु हे आता संदेश देण्याचं साधन हे मोबाईल झालेलं आहे. त्याच्यामधून आपल्याला संदेश समजतो पण भावना समजत नाही. असो, काळाबरोबर आपल्यालाही पुढे जायला हवंय. प्रस्तुत पाठातून आपल्याला या पत्राद्वारे संवादरूप आपल्याला आकलन मिळत आहे आणि हे या पाठामागील उद्देश आहे. आणि आपल्याला शिपाई काका या पत्रातून आपल्याला एक वेगळा संदेश देत आहेत. मित्रांनो, तुम्ही शाळेमध्ये अनेक वर्ष आहात, शिकत आहात. यावेळेस आपल्या भोवती शिक्षक, शिक्षिका असतात, आपल्या आवडीच्या वस्तू असतात, आपल्या आवडीचे मित्रमैत्रिणी असतात, आजूबाजूचा परिसर असतो. पण यामध्ये एक जिव्हाळ्याची पण एक व्यक्ती असते हं, ती म्हणजे आपले शिपाई काका. शिपाई काका म्हणजे आपल्या सगळ्यांचे आवडते, कारण आपलं कुठलंही काम आपल्या ते करतात, आपल्याकडं त्यांचं लक्ष असतं. आपण खेळता खेळता जर पडलो तर शिपाई काका आपल्याला लगेच उचलून नेतात, आपल्याला काहीतरी औषधोपचार करतात. आणि प्रत्येक वर्गावर्गामध्ये त्यांचं निरोप देण्याचं काम हे शिपाई काका खूप चांगले करतात. मित्रांनो, काम हे कुठलंही असू दे, ह्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा कामाचा दर्जा ठरत नाही. कामाचा दर्जा ठरतो तुमच्या प्रामाणिकपणाच्या कामाबद्दल. तुम्ही मनापासून काम करा, मिळालेले काम तुम्ही चांगले करा, यामध्ये भरपूर कष्ट करा, मेहनत घ्या, यश तुमचंच आहे, यश तुम्हाला हमखास मिळेलच. असं ह्या संवादरूपी पत्रातून शिपाई काका आपल्याला शुभेच्छापर संदेश देत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं एक तुम्हाला सांगायचं, माजी पंतप्रधान, दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या कन्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यासुद्धा आपल्या भारताच्या पंतप्रधान होत्या. त्यावेळी जवाहरलाल नेहरूंनी इंदिरा गांधींना पत्र लिहिलं होतं. हे पत्र तुम्ही इंदिरेश पत्र ह्या नावाने प्रसिद्ध आहे. हे पत्र तुम्ही मुलांना तुम्हाला कुठं वाचायला मिळेल तर अवश्य वाचा. यातून आपली भारतीय संस्कृतीसुद्धा खूप वेगळेपण दिसून येते.